myself Dr. Atul Gargade. I am the founder and director of SVCC. We IITian and doctorate professors are running this SVCC since 2013. In SVCC, we are offering the foundation courses for 8, 9, 10 standard students. Also, we are offering the preparation of IIT JEE and NEET exam for science students. In foundation course, we are preparing the students for IIT and we are getting the good results from last few years. I would like to request all the interested students and their parents to visit the SVCC once. Thank you. हॅलो, मी समर्थ नेळकंठ. नुकताच 12वी पास आउट झालोय आणि आता पुढे मी इंजिनिअरिंग परस्यू करणार आहे. इंजिनिअरिंग परस्यू करायचं मी 10वीत असतानाच ठरवलेलं. व 10वीत जसाच कोविड हिट झालता आणि ऑनलाईनचा जमाना चालू झाला तेव्हा मनात हा डाऊट होता की आता पुढे क्लास कोणता करायचा. त्यावेळी माझ्या वडिलांना कुठून तरी अतुल सरांचा आणि SVCCचा कॉन्टॅक्ट नंबर सापडला. आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केले, त्यांनी आमचे लगेचच डेमो लेक्चर्स अरेंज केले. डेमो लेक्चर्समध्येच मला तिकडच्या टीचर्सची टीचिंग इतकी पटली की मी लगेच ॲडमिशन घेऊन टाकलं. अँड टिल डेट आय हॅव नो रिग्रेट्स. मला वाटतं की मी तो बेस्ट डिसिजन घेतलेला. SVCCचे सगळे टीचर्स, ते फिजिक्स असू, केमिस्ट्री असू किंवा मॅथ्स असू, सगळे टॉपिक्स व माझे सगळे डाऊट्स क्लिअर करायचे. त्यांचा नेहमी हा प्रयत्न असायचा की कसं मला एक्स्ट्रा देता येईल. ते फिजिक्सचे डेरिवेशन्स असू किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे रिॲक्शन्स किंवा मॅथ्सचे टॉपिक्स त्याच्यात इंटिग्रेशन किंवा डेरिवेटिव्ज असू किंवा केमिस्ट्रीचे न्यूमरिकल्स, सगळेचे सगळे टॉपिक्स आमच्यासाठी एकदम असे इझी बनलेले. सोबतच तिकडचा जो नॉन टीचिंग स्टाफ आहे तो सुद्धा इतकं कॉपरेटिव्ह आहे की काहीसुद्धा आमचे कंप्लेंट्स असतील, आमचे काही पण डाऊट्स किंवा रिमार्क्स असतील त्यावरती ते लगेच ॲक्शन घ्यायचे. त्यातल्या त्या सगळ्यात बेस्ट गोष्ट वाटली मला ती अतुल सरांची गायडन्स आणि मेंटरशिप. मला जेव्हा पण काही पण डाऊट असायचा, तो करिअर रिलेटेड असू किंवा अभ्यासा रिलेटेड, मी त्यांना जेव्हा पण काहीतरी विचारायचं तेव्हा ते माझे सगळे डाऊट्स क्लिअर करायचे. स्टार्टपासून एंडपर्यंत ते आमच्यासोबत होते. मला बोर्डमध्ये 86.33% भेटलेला आहेत आणि त्यात मला मॅथ्समध्ये 93 marks भेटलेले आहेत. आणि जो आता नुकताच CET रिझल्टसुद्धा लागलेला आहे त्यात मला 99.028% भेटलेले आहेत. जर तुम्ही 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी किंवा इंजिनिअरिंगसाठी एखाद्या पनवेलमध्ये क्लास शोधत असाल तर मी तरी सजेस्ट करेल स्वामी विवेकानंद क्लासेसपेक्षा बेस्ट क्लास कोणताच नाही. थँक्यू.
हॅलो एव्हरीवन, मी यशोधर. मी एसवीसीसी मध्ये फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं, आता मी थर्ड इयरला. आणि आफ्टर ट्वेल्थ मॅथ्स माझा एक असा सब्जेक्ट होता की वीक होता, आय वॉज हेटिंग इट. आणि मला तो सॉल्व ही करता येतो ना, आता मला सॉल्व करता येतो, आय काइंड ऑफ लव इट. अँड आता मला नीट सॉल्व करता येतो. ह्याच्यात मेजरली रोल प्ले केला अतुल सरांनी, आणि अतुल सर मॅथ्स खूप मस्त शिकवतात. जर तुम्हाला असं मॅथ्स मध्ये वीक असाल तर आय रेकमेंड अतुल सर, यार भारी शिकवतात. तुमचा असा कन्सेप्ट वगैरे क्लिअर होईल आणि सॉल्व करता येईल. मेन म्हणजे की पुढची स्टेप काय हा विचार येतो. आणि पुढची रियालिटी ही आहे की इलेव्हन ट्वेल्थ मध्ये आपण असं बघतो की अरे हा क्लास भारी आहे, हा क्लास भारी आहे, इकडे जाऊ. पॅरेंट्स मोस्टली असं बघतात की अरे हा क्लास भारी, याचं नाव आहे, इकडून एवढे निघतात. बट तुम्ही विचार करा, त्यांचे एवढे ब्रँच असतात, त्यांच्यामधून काही निघतात, तर तुम्ही त्यांना बघून जाता. असं नाही आहे, कुठे नीट ग्राउंड रियालिटी कशी आहे ते बघून टाका. खूप सारी तुम्ही असं बघितलं असेल, नाव मोठा आणि लक्षण खोटा असं असतं. मी एकच बोलेन की तुम्ही टाकायच्या पहिले एकदा नीट ग्राउंड रियालिटी बघा की ऍक्च्युअल मध्ये सगळं कसं आहे. फक्त नावावर नका टाकू, कारण की ते नाव एक असं सोशल स्टेटसशी बाइंड झालंय की अरे तुमचा मुलगा इकडे जातो, माझा मुलगा इकडे जातो. सो एक ते सोशल स्टेटस झालंय, तर ते एक चांगली गोष्ट नाहीये. ऍक्च्युअल मध्ये आपण शिकायला लागतो ना, तर ते बघून टाका. आणि पॅरेंट्सला एवढं सांगेन, यार ग्राउंड रियालिटी चेक करा, नंतर टाका. अनफॉर्च्युनेटली मला एसवीसीसी स्कूल सेक्शनला नाही भेटला. जर तेव्हा भेटला असता तर खूप फायदा झाला असता. आणि इंजिनिअरिंग सेक्शनला मला एसवीसीसी भेटला आणि त्याचा मला खूप फायदा झाला, एस्पेशली मॅथ्स मध्ये, बिकॉज मॅथ्स माझा खूप वीक होता.